मौजे देवापूर तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेची बैठक संपन्न. आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020 ते 2025 या 5 वर्षांसाठी संपूर्ण राज्यात लागू आहे. या योजनेची माहिती सातारा जिल्हा माण तालुक्यातील देवापूर या गावातील महिलांना देण्यात आली. यामध्ये नवीन व चालू असणारे लघु व कुटीर उद्योग, उद्योजक, बेरोजगार युवक, महिला गट तसेच योजनेमध्ये नाशवंत फळपिके, मसाले पिके, दुग्ध व पशु उत्पादने, मांस उत्पादने या सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म उद्योगांना आर्थिक सहाय्य याविषयीचे मार्गदर्शन या प्रकल्पाचे संचय एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्राचे रिजनल ऑफिसर श्री उपचंद शेलार सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अहमदनगर जिल्हा प्रमुख श्री जीवन धोत्रे सर यांनी कामाचे नियोजन या विषयीचे मार्गदर्शन केले. तसेच पुणे जिल्हा प्रमुख श्री सचिन नगरे सर यांनी एकत्र येऊन जे काम उभे करतात त्याचे फळ यशस्वीपणे मिळते याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खटाव व मान तालुक्याचे निर्भया पथकाचे पोलीस अधिकारी श्री तानाजी चंदनशिवे साहेब यांनी महिलांना हक्क आणि महिलांचे अधिकार याविषयीचे मार्गदर्शन केले व त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला इंडिया न्यूज वन न्यूज चॅनलचे श्री घोरपडे साहेब उपस्थित होते. मान तालुका प्रमुख सौ जानकी सरतापे मॅडम आणि आटपाडी तालुका प्रमुख विशाल सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी देवापूर गावचे पदाधिकारी आणि पोलीस पाटील मान तालुक्यातील CRP वर्ग बचत गटातील महिला सदस्य, अध्यक्ष, सचिव व महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.